आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. माझं नाव तुकाराम महादेव कुरकर, गाव चिखलगाव, वय 85. पक्षाने आघाडी बनवल्यामुळे आम्ही आज उद्धव साहेबांच्या सभेला जात आहोत. आतापर्यंत काँग्रेस पक्षाकडून जवळजवळ आम्ही 20 कोटी रुपये आमच्या गावात विकासासाठी आणलेले. अशा तऱ्हेने आमचा हा प्रवास चालू आहे. किती वर्ष तुम्ही या पक्षामध्ये आहात? 50 वर्ष. आघाडी बनवण्याचं कारण एकच आहे की हा संपूर्ण एक कुटुंब संघटना ही मोदी साहेबाने शिल्लक ठेवलेली नाही. कुटुंब जे एक असतं संघटनेने ते फोडण्याचं काम भाजप सरकारने केलेले, आणि त्याच्यासाठी या आघाडी बनवण्याचं कारण एकच येतो आहे. असं जर झालं तर एका आमचं काय पण आमच्या मुलांच्यात सुद्धा एकीकरण राहणार नाही. त्याच्यात तिकडे वडेत बसणार फक्त, आणि संपूर्ण महाराष्ट्र एकदम आत्तापर्यंत जगामध्ये मुंबई ही जगाची राजधानी होती, जगाची राजधानी, संपूर्ण देशातील लोक मुंबईला आहे. ती त्यांना संपूर्णपणे खिळखिळीत करायचे. ज्या वेळेला मोरारजीनी जी काही त्यांची स्वप्न होती मोरारजी देसाई, जी स्वप्न त्यांना साकार करता आले नव्हते, त्याच्यासाठी मोरारजीने 104 लोकांचा हुतात्मे घेतलेले, आणि तोच विषय मनात घेऊन मोदी सरकारने आणि शहाने हा विचार केला आणि खोटं बोलून राज्य कारभार केला. प्रत्येक माणसाच्या खात्यावर 15 लाख रुपये देणार त्याच्यासाठी हिरो नंबरची खाती खोला बँकेमध्ये. मी महाराष्ट्र बँकेत गेलो, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेने सांगितलं की आमच्याकडे आता बुकं संपलेली आहे, आमच्याकडं कारभार संपला. म्हणून बँक ऑफ इंडियामध्ये गेलो, तिथं मी मॅनेजरचे भेटलो, त्यांच्याकडून मी 50 फॉर्म पहिले घेतले हे खाते खोलण्यासाठी. ते संपल्यानंतर परत 50 फॉर्म आणले, म्हणजे माझ्या गावामध्ये मी 100 खाती बँक ऑफ इंडिया राजापूर या शाखेचे मी त्यावेळेस फॉर्म भरलेले. 1500 रुपयाच्या ऐवजी गेल्या वर्षापासून या 2 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी 2 महिन्या 1 हप्ता म्हणजे 2000 रुपये द्यायचं तेवढंच लिहिलं. ते सुद्धा आता आधार कार्ड अपडेट न केल्यामुळे संपूर्ण कारभार तिकडं बंद ठेवला. का तर तुमची कॅनव्हसी करा, आधार कार्डला लिंक करा, हा प्रकार पुढे आणला, आणि अजूनही लोकांना ते 2000 रुपये मिळत नाही आहे. ही स्थिती तयार केली. पहिलं महाराष्ट्रातली रिझर्व्ह बँक गुजरातला घेऊन गेली. ही मोदी सरकारची जी मोरारजी देसाईंची जी स्वप्न होती ती त्यांनी पूर्ण करण्याचा ध्येय केला. अजूनही मुंबईचे धंदे हे गुजरातमध्येच नेलेत. अशा तऱ्हेने त्यांचा हा कारभार, त्यांची ही स्वप्न पूर्वीची ते पूरं करत आहेत, आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर ते पांघरून घालत आहेत. पण नेते मंडळींचं कोणाचंही याच्यावर नजर नाही. फडणवीस त्या दिवशी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि तोच त्याने साधन केलं
आणि फडणवीसने त्याच्यावर सही केलेली. ही बँक रिझर्व बँक गुजरातमध्ये जाण्याचं आज ते का बोलू शकत नाहीत. काँग्रेसने जर केलं असतं तर फडणवीस रोडवर आला असता. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.